नांदेड जिल्ह्यातील दोघेही बापले शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते। त्याचवेळी दोघेही नेहमीच्या सवयीने काम करत होते। काम करत असतानाच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मुदखेड तालुक्यातील ही मन सुन्न करणारी घटना आहे। बालाजी मगरे व त्यांचा 15 वर्षीय मुलगा दत्ता मगरे सोमवारी संध्याकाळी दोघेही नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते। शेतामध्ये दोघेही बापलेक शेतीचे कामे नेहमीच्या सवयीप्रमाणे करत होते। करत असताना शेताला कडेला पिकाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कुपनात पावसामुळे विद्युत प्रवाह उतरला होता। याची कल्पना दोघांनाही नव्हती। दोघेही काम करत असतानाच दोघांचा तारांना स्पर्श झाला। तारांचा स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा झटका लागला आणि ते तिथेच कोसळले। बापलेकाचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। दोघा बापलेकांनी निश्चित पडलेले पाहून त्यांनी तातडीने मुदखेड येथील रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले। शेतात काम करत असताना बापलेकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने मुदखेड तालुक्यातील हळहळ व्यक्त होत आहे।